आणि थेट अंतरवाली सराठीमध्ये जाऊया. या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा चालेल की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते आणि या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, विजय चिडे. विजय, मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ संवाद साधा. पाटील, काय सांगाल, निवडणुकीचा निकाल जो आहे विधानसभेचा तो हाती आलेला आहे, महायुतीला जे आहे ते भरघोष मत जे आहे ते मिळाले. नाही मग आता त्यांना मिळालं तर त्यांचं अभिनंदन केलंच आम्ही, कारण लोकशाहीत किंवा मराठ्यांचे पण तसे संस्कार आहेत की जो आला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. दोघांचं अभिनंदन, पडणाराचं अभिनंदन, निवडून येणाराचं अभिनंदन, दोघांचं अभिनंदन तुमचं. आम्हाला काय लढावंच लागणार आहे कोणी आलं तरी. हे तर आम्ही आधीच सांगितलं होतं, कोणी जरी आला तरी मला आणि माझ्या समाजाला स्वतःचे आमचे लेकरं मोठं करण्यासाठी आम्हाला लढावचं लागणार आहे, झुंजावंच लागणार आहे. ते झुंज देणार आहे मी आणि आरक्षण पण मिळवणार आहे. मात्र पाटील, जर पाहिलं तर पहिले सरकार हे महायुतीचं होतं, नवीन सरकार होणार ते पण महायुतीचं असणार आहे, मात्र मुख्यमंत्र्यामध्ये कुठेतरी बदल होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो. नेमकी तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? नाही आता कोणाचं सरकार आलं तर आम्हाला लढावं लागणार ना, मी तर तुम्हाला सांगितलंच ना. आता ते कोण होणार काय नाही होणार ते काय त्याच्याशी देणे घेणार नाही, आणि सरकार याचं आहे आणि त्याचं आहे, कोणाचं आटलं तरी आम्ही कोणालाच भेट नाही, कोणाचं येऊ देणं. आम्हाला आमच्या न्यायाशी मतलं, आमचं ध्येय आरक्षण आहे, आमच्या गोरगरीब राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं, आणि ते आम्ही मिळवणार आहेत. सरकार फरकर काय नाही आमच्या पुढं, कोणचंही असू दे तुम्ही. आम्ही सगळ्यांना आमच्या मनगटाला मनगट जर लावलं त्याला दुमतं करायची ताकद आणखी ना मराठ्यात आहे. प्रत्येक गावागावात अर्धा अर्धा मराठा आहे, त्यामुळे आमचं काही एवढं सोपं नाही. दहशत निर्माण करणं, दादागिरी करणं, मराठ्यांना जेरीस आणणं एवढं सोपं नाही. मराठे खुंकार आहेत, सगळ्याचे पाठ पुरवतील. मात्र लोकसभेला जो आहे तो जरांगे फॅक्टर चालला असं म्हणलं जात होतं, विधानसभेला चाललं नाही असं जे आहे ते देखील छगन भुजबळ यांनी म्हणलं होतं, यावरती कसं बघता तुम्ही? तेव्हा नाही म्हणला, त्याला एवढी अक्कल नाही. तेव्हा नाही म्हणलं, हे दुसऱ्याचे तर काही ज्ञानी महाज्ञानी येतं, ते बसलेले म्हणले ते की लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला आणि विधानसभेला फेल झाला. हे कुठून ज्ञानी आणले सापून कुणाला माहिती आहे, गोळ्या संपलेली हे मिळच नाही आणला. अरे मैदानातच आम्ही नाही, तुला एवढी अक्कल पाहिजे, तू काय विश्लेषण करतो? उगाच नुसतं चॅनलवर नेऊन बसील म्हणून बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी. अरे मैदानातच नाही रे, पठ्ठ्या मैदानात असतं ना, तुम्हाला रानसुद्धा पळायला कमी मिळालं असतं. हो कमी पडलं असतं, एवढे हाल झाले असते तुम्ही. तुम्ही काय कच्चं समजता का मराठ्याला? मराठा फॅक्टर म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? दिल्लीची सुद्धा हवा निघती, मराठा फॅक्टर म्हणल्यावर दिल्लीची हवा निघती, नुसतं ठोय ठोय ठूस ठूस वाजतं नुसतं. मराठ्याचं फॅक्टर इतका डेंजर आहे, ते काय सोपी गोष्ट आहे काय? आणि मना फेल झाला काय झाला, तू तो बघ, तो बघ आधी तो ज्याच्या सभा गेले त्याला 700, कोणाला 100, तर 34 पडे एकाला. निवडून आला आहे कोण, पळलाय कोण, तो सभा घेतल्या कोणाच्या? कहोर लोकांच्या पळले लुटी तू, लेकरू दुसऱ्याच आहे दे. तू का, तुला कसं ज्ञान नसन ब, याचं बेअक्कल. आणि याच्यात धन्यता मानायला लागलेत, पळलाय कोण, निवडून आलाय कोण, आपण कोणाचा प्रचार केला बा, त्याचं काय धुलाई झाली, त्याचं डिपॉझिट राहिलंय का नाही राहिलंय, हे काय आहे नाही. म्हणजे इतके बिल्लाजे मी कवाच नाही बघितले आणखी. मैदानातच आम्ही नाही, समजा एखाद्याच्या घरी आपण नाहीत, हां एखादा माणूस घरी नाही आणि त्याच्या घरी जाऊन बडबड करायला लागलो तर काय मारदान घे? तो घरी असल्यावर करबर बडबड, मैदानात आम्ही आहेत का? नाही. तो धमक येणार, तो मैदानात पाहिजे होता ना मग त्या टायमाला, आता आम्ही नाहीत. ठीक आहे, तुम्हाला माझं मस्ती आली का मग आता या विश्लेषणाची? उद्याचा दिवस उगणार आहे आमचा, ये मैदानात त्या टायमाला बघू. अरे माणसं मैदानात असल्यावर बोलावं, मैदानातच नाहीत. आणि मराठीचं काहीच करू शकत नाही तुमच्यासारखी.